नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। आता मित्रांनो, नेमक्या बातम्या काय आहेत? तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल, यंदा पावसामुळे भरपूर शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालं, पण अजूनही त्यात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही। आता नेमकी हे नुकसान भरपाई आपल्याला कधी मिळणार, काय मिळणार, याचा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेऊ। पण व्हिडिओ पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, अशा शेती संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी। तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले सगळ्यात आधी आपण ते जाणून घेऊ। पहिल्यांदा 2016 साली आपले NDRFचे दर ठरले होते आणि त्यानंतर सातत्याने मागणी होत होती। आपण लोक देखील भेटला होता त्यानंतरच्या बैठकीमध्ये। आम्ही लोकांनी देखील, मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आम्ही पत्र दिलं होतं। आता याच्यामध्ये 15 दिवसापूर्वी केंद्र सरकारने नवीन दर घोषित केले आहेत आणि आता नवीन दरामध्ये आधी जे 6,500 होतं ते जिरायताकरता 8,500 त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर सिंचनाखाली पिकांकरता 17,000 रुपये आता या ठिकाणी प्रति हेक्टर त्यांनी केलेलं आहे। हा 17,000 केले आहेत आणि बहुवार्षिक पिकांकरता 22,500 अशी ही नवीन वाढ आता NDRFच्या या निकषामध्ये केली आहे। आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला, मुळात आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे सततचा पाऊस ही संकल्पनाच नव्हती। 65 मिलीमीटर पाऊस पडला तरच आपण मदत करत होतो, परंतु हे नवीन सरकार आल्यानंतर सातत्याने एक गोष्ट लक्षात आली की 65 मिलीमीटर पाऊस पडत नाही आहे, पण 7-8 दिवस रोज 30 मिलीमीटर 20 आणि त्यातनं पिकं खराब होत आहेत। आणि म्हणून NDRFच्या निकषात नसताना देखील राज्य सरकारने सगळा बोजा स्वीकारून आपण अशा प्रकारची मदत केली। पहिला मदत आपण त्यातली जी पहिले पंचनामे झाले होते त्यांना मदत केली, पुन्हा तशा प्रकारचा पाऊस झाला पुन्हा त्याला आपण मान्यता दिली। आताही आपण बघितलं असेल तर ज्या पुरवणी मागण्या आहेत या पुरवणी मागण्यांमध्ये आपण या सततच्या पावसाने ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना मदत आपण दिली आहे। फक्त आता याच्यामध्ये दादा एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की नुकसान झालं आहे का तर झालंच आहे, त्यात काही दोमत नाही आहे। पण काही ठिकाणी एका भागात नुकसान आहे दुसऱ्या भागात नाही आहे, पण आमदारांचा ओढा असतो, आमचे टाकून द्या। त्यामुळे आता काही ठिकाणी अशी एक विडंबना लक्षात येते आहे की आपण 70-80% जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मदत करतोय आणि त्या जिल्ह्यामधनं जे काही अरायव्हल्स आहे बाजार समितीमध्ये ते मागील वर्षापेक्षा जवळजवळ 1.5-2 पट आहे। तर आता कुठेतरी आपल्याला याचंही विचार आणि नियमन करावं लागेल आणि म्हणूनच हे लक्षात आलं की असं ॲडहॉक जरी आपण हा निर्णय घेतला की सततच्या पावसाने नुकसान झालेल्यांना मदत करावी, तरी त्याचे निकष असल्याशिवाय पुढच्या वर्षी, यावर्षीचं तर घेतला ऑलरेडी आणि ते पैसे दिले आहेत, आता सगळी मिळून यावर्षीची मदत ही 7,000 कोटीच्या घरात जाईल, परंतु किमान पुढच्या वर्षी तरी असं त्याच्यामध्ये हे होऊ नये की नुकसानीचे पैसे देतोय आणि परत खरेदी करण्याकरता सगळा माली मार्केटमध्ये येतोय, त्याचा परिणाम हा विमावर होतो। कारण विमा आपण जेव्हा देतो त्या विम्यामध्ये अरायव्हल पाहिले जातात मार्केटचे आणि त्याच्यामुळे त्याचाही एक परिणाम त्याच्यावर होतो। आणि म्हणून हे जे धोरण आहे प्रॉस्पेक्टिव्हली आपण स्वीकारलेलं धोरण आहे, आपण सुचवल्याप्रमाणे निश्चितपणे साधारणपणे महिनाभराच्या आत आम्ही हे निकष ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण करू।